आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलांनो, मला सांगा, तुम्ही जाऊ नको असं म्हणालात का गौरी आईला? हो. अरे पण का? आम्हाला नाही राहायचं चंद्र अक्का सोबत, नाही म्हणायचंय तिला आई. अरे पण तिला आई म्हणायला सांगितलंयस कुणी? गौरीच तुमची आई आहे, आणि गौरी आई लग्न करून जरी गेली ना तर आपण तिला भेटायला जाणार आहे, आणि तीही आपल्याला भेटायला येणार आहे. मग पण तिला तिकडे खूप काम असतील ना, आणि तिला वेळच मिळाला नाही तर. दादू, जर तू नसलास तर कोण नेला आम्हाला तिच्याकडे? आणि मग खूप खूप दिवस आई भेटणारच नाही आम्हाला. अरे असं कसं होईल, काहीही झालं ना तरी आई तुम्हाला भेटायला येणारच. आणि आता आई लग्न करतेय ना रुद्र सरांशी, मग तिला तू सोडून जाऊ नकोस असं म्हणून कसं चालेल? तिला जावंच लागेल ना. मग काय पोरांना वाऱ्यावर सोडणार का? ये चंद्रे, काय बोलतेस? काय काय चुकीचं बोलते मी? सोडूनच जायचं होतं तर मग एवढा लळा लावायचा कशाला? माझी मुलं करत अशी नाटकं कशाला करायची? पोर एवढी गयावया करत होती पण तरी हिला जायचंच आहे ना. अशी असते का कुठं आई? चला ना बाहेर सगळे, मला तुम्हाला गमती सांगायच्या आहेत. मीना पार्टनरच्या घरी खूप खेळली, खूप खूप खूप. या पोर इथं रडून रडून बेजार झाली. हिला आणि हिच्या आईला बंगल्यात जायची घाई, काही गरज नाहीये तुमच्या गमती सांगायची. का? मित्र म्हणतेस ना यांना? मग तुला कळत नाही गौरी आई यांना सोडून गेलेली कशी चालेल? कशी राहतील ही पोरं तिच्या विना? हे खरंच यांना वाटतंय की तू यांच्या मनात भरवलंस? झालं काही झालं तरी माझीच चूक असते ना. पावसाने पूर आला तरी मलाच बोलल. खरंच पाऊस पडला का चंद्रे तूच त्याला पडायला सांगितलंस? मला काय धाड भरली आहे कुणाला काय सांगायला? मी नव्हता सांगितलं तिला आई हो म्हणून मुलांची. आता पोरांना आईला सोडायचं नाही त्यात माझी काय चूक आहे? तिनं नको विचार करायला, पोरं कशी राहतील आईला सोडून? बरोबर बोलताय चंद्रक्का. मी कुठलाही निर्णय घेण्याआधी मुलांचा विचार करायला हवा. हे बघ गौरी. दादू, तू प्लीज काही समजावू नकोस. मुलांच्या इच्छेविरुद्ध काही करणार नाहीये मी. त्यांची आई त्यांच्या जवळच राहणार आहे. आता रडायचं नाही हा, तुमची आई कुठे जाणार नाहीये. मी बोलते रुद्र सरांची. बिट्टी,
मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बिट्टी, सांगितलं ना मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बिट्टी, हे बघ बाळा, मी मुद्दाम नाही करत आहे, प्लीज मला समजून घे. मला माफ कर बाळा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ग, मलाही करावंच लागेल. पण का तू का असं करतेस? मला तुझ्या बरोबर आणि पार्टनर बरोबर राहायचंय. मलाही हेच हवंय ग बाळा. कारण मी एक आई सुद्धा आहे बाळा, आणि आईला स्वतःच्या आधी आपल्या मुलांचा विचार करावा लागतो. ही सगळी माझीच मुलं आहेत ना ग, मग त्यांना त्रास झालेला मला कसं चालेल? आई पण पार्टनर. बेटी मला एक सांग, मी कोणत्याही कारणाने तुझ्यापासून दूर गेले तर चालेल तुला? नाही ना चालणार. मग इथल्या मुलांना तेच वाटतं बाळा, त्यात काय चुकलं त्यांचं? आपण त्यांना दुखवून पार्टनरकडे जाणार. एकीकडे मन दुखवायची आणि दुसरीकडे जोडायची, हे योग्य आहे का? नाही ना बाळा. हो पण आई, तू पार्टनरला आता कधीच भेटणार नाही. आई आई बोल ना ग, काय सांगशील तू त्याला? सांग ना. आई तू खूप रडेल ना ग, प्लीज असं नको ना करू, नको ना त्याला सोडू प्लीज. आई मला तुम्हाला दोघांना एकत्र पाहिजे, माझी एवढी विश पूर्ण कर ना प्लीज. गौरीशी एक आणि एक दोन होतात, पण मला आपल्या दोघांचं आयुष्य एक करायचं आहे. माझ खूप प्रेम आहे तुमच्यावर, तुम्ही माझा श्वास आहात. मी तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. मला बाकी काही नको, पण तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल तर मी नाही जगू शकत. गौरीजी, आपल्यातलं हे अंतर संपवून माझ्याशी लग्न करा. हो रुद्र सर, मी गौरीजी असते ना तर आता हो म्हणाले असते लग्नाला. गौरीजी सॉरी रोहित, पण बघ ना यार, मी किती नर्वस झालोय, मला काय टेन्शन आलं यार. गौरीजी मला हो म्हणतील ना? हो, तू टेन्शन कशाला घेतो? प्रपोज करायला तू ऑलरेडी उशीर केलास, सो डोंट वरी, ती तुला नक्की हो म्हणे. बरं मला सांग, तुझं लग्न तर ठरलंय, मग आता हे प्रपोज वगैरे कशाला? नाही, माझी इच्छा आहे त्यांना प्रपोज करायची, उसमें कोई कमी नहीं रहनी चाहिए, तू समझ रहा ना भाई? जाम नर्वस झालो यार मी, पण ऐक ना, मी उद्याच्या कार्यक्रमात त्यांना प्रपोज करणार आहे. बेस्ट. गौरी, हो, 100 वर्ष आयुष्य तुमच्या संसाराला, यालाच तर म्हणतात खरं प्रेम. हॅलो, बोला गौरी. रुद्र सर काय करताय तुम्ही? मी
काय मी डान्सची प्रॅक्टिस करतोय, दुसरं काय करणार मी. तुम्ही इथे आश्रमात येऊ शकता का? मी आश्रमावर येऊ शकतो का? तुम्ही विचारताय काय गौरीजी? तुम्ही डायरेक्ट ऑर्डर सोडायची आता? म्हणजे रुद्र सर तुम्ही आश्रमावर या काय ना गौरीजी? तुम्ही आता डायरेक्ट हक्क गाजवला तर आवडेल मला. मी येतोच. तुमने बुलाया और हम चले आए. कोणतरी हळू 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 रोमॅन्टिक होतय. तू काय एक्साइट होतो एवढा? तुझं लग्न नाहीये, माझं लग्न आहे. तुझं लग्न झालंय. बरं, मला तुला एक सांगायचं होत. काय? तुला असं आनंदी पाहून मला खूप छान वाटतंय. फायनली तू आणि गौरी तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेल्या. मधल्या काळात जे काही झालं त्यामुळे मला असं वाटलं मी माझ्या भावाला गमावतोय की काय, पण आता जाम भारी वाटत. ऑल द बेस्ट. अरे थँक यू. आई हे बघ आमच्या हातांची ठसे किती गोड. छान केलंय. हो की नाही? मग आम्हाला तुझ्या पण हातांची ठसे हवी. माझे माझे कशासाठी? आई पाहिजे. आई तू रुद्र सरांना सांगितलंयस ना की तू येणार नाहीये. आई ते रागवणार नाही ना आमच्यावर? तुम्ही नका काळजी करू, नाही रागवणार ते. जा तर पुढच्या तयारीला लागा. गौरीजी तयारी जोरदार चालू आहे वाटत. उद्या आपणही मस्त डान्स करूया गौरीजी. मी मस्त स्टेप शिकून आलोय, तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला शिकवेन. एकदम सोप्या आहेत स्टेप्स. रुद्र सर ते गौरीजी मी दाखवतो ना तुम्हाला स्टेप्स, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. बर भरत, उद्या मी गौरीजींना नाचवणार आणि मग आयुष्यभर गौरीजींच्या तालावर मला नाचावं लागणार आहे. तुम्ही बोला, मी थांबतो. बाय. बोला बरं. मग गौरीजी करायची सुरुवात? आपल्याला जागा पण आहे रिहर्सलला. करूया सुरुवात? चला या या या. व्हेरी गुड. हे बघा, डान्सचा पहिला नियम, आपला पार्टनर आपल्याला पडू देणार नाही यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. तुम्ही स्वतःला बिंदास झोकून द्या माझ्यावर, मी सांभाळेन तुम्हाला, सावरेन. हे टेन्शन नका घेऊ, जमेल तुम्हाला. सोपं आहे सगळं. इतकं सोपं नाही आहे. मी सोपं करेन, मग तर झालं. व्हेरी गुड.
अरे असा हात का काढून घेतला? गौरीजी, आपल्याला दोघांना नाचायचंय सोबत, म्हणून हा हात असा घट्ट धरायचा. हा हात इथे एकमेकांच्या डोळ्यात बघायचा. नजर काढायची नाही आणि मग पावलांवर पाऊल टाकायचं. माझं उजवं पाऊल मी उचललं की तुमचं डावं पाऊल मागे घ्या. आता असंच जमलं की तुम्हाला? काय झालं गौरीजी, एवढं जमलं आता पुढेही जमेल? इथपर्यंत साथ दिली आहेत ना, मग आता पुढेही साथ द्या, मग सगळं सोपं आहे. नाही जमणार. जमेल जमेल, खरंच नाही जमणार. गौरीजी तुम्ही थोडा प्रयत्न तर करा. हा मला नाही जमणार रुद्र सर, मला नाही जमणार तुमच्याशी लग्न करून तुमच्या घरी यायला. मला माफ करा रुद्र सर. मला कळत नाही तुम्हाला कसं समजावू कसं सांगू. माझं मला माहितीये मी काय अवस्थेतून जाते. माझं प्रेम माझे कर्तव्य यात खूप घुसमट होते माझी. एकीकडे तुमच्या बरोबर सुखी संसाराची स्वप्न बघते मी आणि दुसरीकडे त्यासाठी मी माझ्या मुलांना नाही सोडू शकत. रुद्र सर त्यांना गरज आहे माझी. त्यांच्या रडवेला चेहऱ्याकडे पाहिलं आणि असं वाटायला लागलं की आपण आपल्या आनंदासाठी स्वार्थी तर नाही मागत होत ना. नाही, मी माझ्या आनंदासाठी माझ्या मुलांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. मला माहिती आहे आत्ताच या क्षणापाशी येऊन सांगणं बरोबर नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होत असणार. खर तर मी हे सगळं घरी येऊन सगळ्यांशी बोलायला हवं पण नाही होत हिम्मत. कशी येऊ, कोणत्या तोंडाने बोल. खरं चुकलंय माझं. मला माफ करा रुद्रस प्लीज. गौरीजी,
आईने अशी माफी नसते मागायची. तुम्ही आई म्हणून तुमच्या सुखाचा विचार करण्याआधी त्या मुलांच्या सुखाचा विचार करताय. तुम्ही त्यांच्या आयुष्याची सावली बनताय आणि यात काहीच चुकीचं नाहीये. गौरीजी, ही मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली नाही आहेत, पण जगातल्या प्रत्येक मुलाला तुमच्यासारखी आई मिळायला हवी. तुम्ही प्लीज माफी मागून मला लाजवू नका. तुम्ही आई म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडताय आणि यात तुमचं काहीच चुकत नाहीये. आई म्हणून माझं कर्तव्य असलं तरी मी तुम्हाला वचन दिलंय, तुम्हाला राजन सरांना आनंदाईंना सगळ्यांना दुखवते मी. गौरीजी, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? खूप. पण तुमची इच्छा होती ना माझ्या घरी यायची, पण आपण एकत्र नाही येऊ शकत. प्रेम आहे ना, मग काय एवढा विचार करताय? प्रेमात आपण कितीही नाकारलं तरी शेवटी वाटा एक होतातच. आपण त्या दिवसाची वाट बघू.